कुठे चाललोय सई आपण? माहिती आहे का कुठे चाललोय? कुठे सांग बरं? कुठला गोनू? आई तो कधी टिकल्या काढते तुमच्या साडीच्या? तर या इथं आमचं हे सगळं खाण्याचं साहित्य. आम्ही सगळेजण आज चाललेलो आहोत राशींच्या देवदर्शनाला, आणि राशींनंतर करमाळा करतात, पण एका दिवसात माहिती नाही दोन्ही पण होईल की नाही, पण मग आज शक्यतो आम्ही राशींलाच जाणार आहे, आणि नंतर उद्या किंवा परवा मग करमाळ्याला जाणार आहेत. तर आमची जी तयारी आहे ती सगळ्यांची झालेली आहे, आता आम्ही थोड्याच वेळात राशींसाठी निघू. आता सगळं भरून जरा आता डबा काढताय, ती चटई काढा. ए चटई काढली का? काढली ना? हा चला. म्हणजे मग असं काढा म्हणत होतो तो काढलं नाही. तुझा मास्क मी घेऊन येते. तुझा तुझी डॉली डॉली कुठली घेती? नको बाई आपल्याला जागा पुरायची नाही, छोटी वाली घे कुठली तरी. आता झोपली का ती? डोळे उघडे ठेवूनच झोपली होती ती तर. नाही नाही हा ती कोयरीच घ्यायची. स्वयंपाक करायचं असतो माहितीये का भाऊजी, आपण तर घरनं करून नेतोय. मी जाते. काय झालं सईच? ओके सई, आईची खिडकी उघड. येतो आम्ही. हो ना ना नका ठेवलं ग सई. होय सई, सई या. ना ना नका, नाही घेतलं. मग काय तर सईलाच खर तर घरी ठेवायला पाहिजे होत. जाऊ द्या, दुसरी गाडी घेऊ आपण मोठी. का ग हो का बर. काकी खाती ती नाही ना घेतला, चिली मिली घेतली की तिला? चिली पिली नाही, चिली मिली. म्हैसची का? म्हैसीच आहे का दूध? गाई ती. तर तुम्ही बघू शकता श्री जगदंबा देवी क्षेत्र राशीन प्रवेशद्वार. तर आम्ही तर राशींमध्ये आता आलेलो आहोत, आणि ही राशींमधला आपण चौक म्हणू शकतो. तर तिथं आलेलो आहोत आणि आता मंदिराकडे जाणार आहेत. तर बघूयात, गर्दी तर तशी वाटतीच आहे, कारण की रस्त्याने येता जाता दिसतच होते. जे टू व्हीलरवरती फोर व्हीलरमध्ये असं दिसतात, लगेच आपल्याला कळतं की हा हे देवदर्शन करून आलेले आहेत. तर तसं तर वाटत होतं की गर्दी असणार आहे. बघूयात, आम्ही सगळ्यांनी मास्क आणलेले आहेत. दर्शन कुठनं भेटतंय हे पण महत्वाचं आहे, म्हणजे किती आतमध्ये पर्यंत सोडताय. मागची बाजू आहे, तर इथं आता आम्ही गाडी लावणार आहे, त्यानंतर पुढच्या बाजूला दर्शन घ्यायला जाणार आहे. सईन काका का? ए सई, सई काय होतंय? जय बाप्पा दिसतोय का नाही? आम्ही सांगत होतो आईला त्यांना इथलेच आहेत म्हणले वीट मधले जेवण वीट जवळ अचानक दिसलं तुम्ही. सईला बघती का तू? हीच आहे ना ती?
बाहेर यायची का विचारा कोणाला तरी, परत आपण हेलपाटच घालायचं नुसते. हा ना, ते वाटलं तर इथंच ठेवा, आता नाही वाहत, पण ती सोबत आणली होती ना. हा वाहत नाही. तर नंबरसाठी अशा पद्धतीचे बांबू लावलेले आहेत आणि खूप मोठी लाईन आहे आणि गर्दी पण आहे बऱ्यापैकी. पण सॅनिटायझर वगैरे सगळं हातावरती दिलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन नाही काही. मम्माची आहे ना. नाव सांगायचं आहे, काय नाव सांगायचं? हा नारायणी आशिष शिंदे म्हणायचं. अगं तू कुठल्या ग्रुप मध्ये घुसलीस? हा या अलीकडे, अलीकडे या. चला चला आता. तर आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि लाईन बरीचशी गर्दी होती, खूप मोठी लाईन होती, पण पटपट पटपट आतमध्ये सोडत होते आणि देवापाशी गेल्यावर पण खूप जास्त वेळ थांबू देत नव्हते. आणि मेन म्हणजे हळदी, कुंकू, फुलं, तेल असलं काही वाहण्याचा प्रकार ह्यावर्षी नव्हता, तर त्याच्यामुळे आम्ही पिशवी नेली होती सोबत. पण ती पिशवी आहे तशी चालली. तर मग आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहेत. ह्यांनी तिथनं गाडी लावलेली ती इकडं आणली रोडवर आणि आम्ही बसलेलो गाडीत आणि आता गावाच्या बाहेर पडतो. आणि सईचं इथं तुम्ही बघू शकता कसा कार्यक्रम चाललाय लहान लेकरांचा. ते म्हणतात ना मिठी मिठी, तशी बघा कशी चालली आहे. सई पटपट खा.
नको म्हणत होतो घ्यायला, पण तिथं जो आईस्क्रीमचा गाडा होता तर खूप सगळे मुलं होते त्यांनी घेतली होती, तर त्याच्यामुळे रडून रडून तिनं ती घ्यायला लावलेली आहे. आणि लहान मुलांचं मागणं सगळ्यांनाच माहिती असतं, नाही मागितलं की कसं असतंय त्यांचं. कशी बघणार तारीख? हा बघा, आता राधा बघूनच दाखवायच्या. 2021 चालू आहे. हा आणि ती पॅक केलंय 4/8/2021 ला ती पॅक केलंय. हा तिथे कधी पर्यंत प्यायचंय? 4/8/2021 ला पॅक केलंय. ते किती दिवस राहते बघा बरं, 4 महिने, 2 महिने, 6 महिने. खाली बघा, खाली 180 दिवस. 6 महिने होय ना? 30 रुपये. 4/8 नाही नाही मगाचीच आहे. सईचं लक्षच गेलं नाही डॅडीनी पुढं काय आणलंय ते. अननस पान नाही, अननस पान पण आणलेत. मी तर कुकर उचलून आणलाय कुठं. इथं होय हा, इथं पण चांगले नको. अगं नको काय नको, इथं दिसतंय की कोरड कोरड सगळं मोकळच आहे. ते सगळं जागेत बसतात. तुला कसं बागेसारखं पाहिजे? ठीक आहे बघ, असे झाडाखाली बसतात. किती छान जागा आहे बघ. तुला त्यांची छान वाटली, आपण बसलो असं तर म्हणजे असे नाही छान. मेंढ्या म्हणल्या असत्या की नाही म्हणल्या असत्या? पूनम तू भात केलाय, मना दे मना दे. अयो डायरेक्ट पेट्रोल पंपावरच खायला आणलं गड्यांनी बघ. आता चालेल ना का पेट्रोल भरायचं? नाही तर तू खरंच उतरायचं का? खूप वेळ झालं जागा शोधतोय आम्ही जेवणासाठी, डब्बा बिब्बा घेऊन आलोय मस्त पैकी घरनं, पण आणखीन काही जागा सापडत नाहीये. कारण की इथनं जाताना मग अशी इथं पाऊस पडला नव्हता आणि आता पाऊस पडला आणि सईला पण भूक लागली आहे. हो की नाही का सईया? सई मग आपण विचारते, अगं मम्मा कुठं थांबायचं? तर ओके, पूर्ण पाऊस पडलेला आहे आणि असं ओलं ओलं झालेलं आहे. तर बघू हा जो पाऊस आहे तो थोडासा पुढपर्यंत म्हणजे थोड्याशा भागात येतो, थोड्याशा टप्प्यात येत नाही, तर त्याच्यामुळे बघूयात. थोडंसं हे जे वातावरण आहे ते तेवढं पुढं गेल्यानंतर कोरडं कोरडं जिथं जाणवेल आणि जिथं छान अशी जागा असेल बसण्यासाठी तिथं आम्ही बसू जेवण्यासाठी. आणि सईला आणि सगळ्यांनाच भूक लागली आहे. काय धरू मी बाई? सई लेकराकडे किती ओझं दिलंय ग बाई. तर आम्ही ही जागा सिलेक्ट केली आहे, पाऊस पडलाय तर त्याच्यामुळं असं थोडस ओल आहे, पण आम्ही चटई आणली आहे ती टाकू काढा त्यातला. चलो मस्त आहे ना सई, एक नंबर बेत. बाहेर आले कारल असत का कुठं? आम्ही केलत ते आमचं. हे ह्यांचं ताट, मिरचीचे ठेचा, चपाती, मसाले, भात. काय देऊ तुला? हा कुठं काय कुठं थोडं पाणी हातावर घ्यायचं असतं. कसं वाटतं जेवण करायला बाहेर? तिला चटणी पाहिजे होती बघा. चल आणायची चटणी जाऊन सई. इथं बघा बरं कुठं दुकान आहे का? दिसते का? दिसते ना तुला. जा कुठे का सई? एसटीत का चटणी मिळते वे? चल जाऊन येऊ. चल जावा एसटी बघून राशन स्पेशल पान.
आमच्या इथं राशींचं पान फेमस आहे मसाला पान म्हणून, तर ते त्यांनी येताना घेतले. आम्ही चाललो घरी. तुला यायचंय का? थांबायचंय से मस्त वाटतंय ना सई. चल चल पाणी काढून दे त्यातलं. टाक पाण्यात. पाऊसत नाही पाण्यात. पाण्यात मज्जा आली ना सई. मग आता घरी जायचं ना. व्हिडिओ संपवायचा का? हाय बाय करून व्हिडिओ संपव. हाय बाय. बाय बाय. तू सांगती ना कमेंट करून सांगा. ओके सबस्क्राइब करा. बाय बाय. तर अशा पद्धतीनं होता हा आजचा आपला व्हिडिओ. तर हा आता गप्प बसायचा. तर अशा पद्धतीनं होता हा आजचा आपला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण की आम्हाला तर खूप मज्जा आली. एक तर राशींला गेलतो आणि पाया दर्शन वगैरे सगळं छान झालं आणि नंतर जेवायला बसलो. असं बाहेर जेवलेलं मस्त वाटतं, थोडंसं नेहमीपेक्षा वेगळं, रोजपेक्षा वेगळं, आणि जेवण पण थोडंसं जास्त जातं. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.